सगळ्या सगळ्यांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माननीय नानांचा फॉर्म भरायला आला. सगळ्या सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो, सगळ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी आदरणीय दादांना एवढं सांगतोय, दादा मगापासून मी बघत होतो प्रेस सारखा तुमच्या मागा होता आणि तुम्ही सांगत होता की ही निवडणूक 100% भारतीय जनता पक्ष जिंकणार. आमचे आले जिंकणार म्हटल्याबरोबर उमेदवार हजर झाले 100%. दादा आमची तुम्हाला विनंती आहे, आपण महाराष्ट्राचे नेते तिथे एका पोटनिवडणुकीमध्ये फार निवडणूक अंगावर घेऊ नका. आम्ही घट्ट आहे सगळ्यांनी गर्दी करू नका. दादा आम्ही बघतो कशी ही निवडणूक आणि काय. माझ्या सगळ्या तमाम सगळ्या इथं उपस्थित असलेल्या तरुण मित्रांना, बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना, कार्यकर्त्यांना विनंती आहे. दादा मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. 3 वर्षाच्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी जिल्हा काँग्रेसचा कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. ते अध्यक्षपद मी सोडून स्वतंत्र म्हणून कार्यकर्ता म्हणून विधानसभेत उतरलो. दादा त्याचं कारण काय असेल, त्याचं कारण असं होतं, या देशाचे नेते या देशात आणि या देशाची उंची ज्यांनी जगभरामध्ये ताठ मनेनं वाढवली ते आम्हा सगळ्यांचे आदर्श म्हणे देशाचे नेते आदरणीय मोदी साहेबांनी आणि आदरणीय शाहसाहेबांनी अमित शाहसाहेबांनी काश्मीरमध्ये जे 370 काढायच्या संबंधीचा निर्णय घेतला त्याचं मी स्वागत केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. मोदी साहेबांचं काय अभिनंदन करतो, शाहसाहेबांचं काय अभिनंदन करतो, या संबंधीचा झटका त्या लोकांना आला आणि त्यांनी मला विचारलं हे तुम्ही कसं करू शकता. अरे हे करू शकत नसेल तर मला तुमची पार्टी नको म्हटली आणि क्लिअर राजीनामा देऊन बाहेर पडलो जिल्हा काँग्रेसचा. माझं सगळ्यात तरुणाला विनंती आहे, ही निवडणूक एकाच मुद्द्यावर न्या. ही निवडणूक दादा बाकीचा विकास वगैरे सगळा करूया. भाजपनं 5 वर्षात जो विकास केलाय तो 50 वर्षात काँग्रेसने केला नाही, हे तुम्ही सांगायला नाही, जनतेला माहिती आहे. माझी विनंती आहे सगळ्या तरुणाला, ही निवडणूक काश्मीरमध्ये तिरंगा फडकला त्याच्या संबंधीचा आहे. काश्मीरमध्ये तिरंगा फडकला ह्याचा अभिमान तुम्ही नेहमी बाळगायचा का? अरे काश्मीर आमच्या भारतात काश्मीर आलं ते आमच्या नकाशाला जोडलं गेलं त्याबद्दल आनंद व्यक्त करायचे का नाही? तर एका मुद्द्यावर इलेक्शन लढूया. कुणाला काश्मीर पाहिजे असेल भारतात त्याने आमच्या भाजपच्या उमेदवाराबरोबर राहावं आणि ज्याला भारतात काश्मीर नको असेल त्यांनी काय करायचं ते करावं. काश्मीरमध्ये तिरंगा ज्याला पाहिजे असेल काश्मीरच्या प्रत्येक चौकात, काश्मीरच्या प्रत्येक कार्यालयात 2 झेंडे होते, तिथं भारताचा एकच तिरंगा फडकला त्याबद्दल असलेल्या आणि इथं नसलेल्या सगळ्या बंधू भगिनीला तरुणांना विनंती आहे, तुम्हाला खरोखरच काश्मीर आमच्या देशात पाहिजे होतं ना, हे विनोद देऊन चर्चा करून हा प्रश्न सुटला नाही आणि सोडवायचा असता तर या मंडळींच्याकडे बहुमत नव्हतं का? पूर्वी का सोडवलं होता? नाही, त्यांनी सोडवला नाही. काश्मीरचा राजकारणासाठी सातत्यानं उपयोग करत ठेवला, ते किमचट ठेवलं आणि एक धाव दोन तुकडे करून मोदी साहेबांनी क्लिअर काश्मीर भारतात आणलं, शाहसाहेबांनी आणलं आणि त्याबद्दल आनंद व्यक्त करायची ही निवडणूक आहे. त्या निवडणुकीत काश्मीर भारतात आला, काश्मीरमध्ये तिरंगा फडकला हे बरोबर आहे ही सांगायची निवडणूक आहे. त्यासाठी भाजपच्या कमळासमोर तो बटन दाबून नानांना प्रचंड मताने विजयी करा आणि कोल्हापूर बदललाय. दादा शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन आम्ही राजकारण करतोय सगळे, ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही करतोय. कालच मी विधानसभेत बोललो दादा,
काल 22 तारीख परवा दिवशी 21 तारीख होती 21 आणि 22 तारीख मार्चची फार महत्वाची आहे. चळवळीतील आमचे मित्र आहेत. 1920 सालच्या मार्च महिन्याच्या 21-22 तारखेला माळगावला मानव परिषद झाली. बहिष्कृतांची भारतातील नव्हे जगातील पहिली परिषद बहिष्कृतांची. त्या परिषदेमध्ये 21 तारखेला विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण झालं. त्यांनी विचारपीठावर स्वतःचे सगळे विचार मांडले आणि 22 तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी स्वतः त्या सगळ्या लोकांना संबोधित करत असताना भाषण करत असताना सांगितलं की हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे पुढारी आहेत. केवळ दलितांचे नव्हे वंचितांचे शोषितांचे सगळ्या तळागाळातल्या सगळ्या घटकांचे पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं नेतृत्व करतील आणि तुम्हाला न्याय देतील म्हणून सांगणारा नेता त्याच्या शताब्दीच्या निमित्तानं या सरकारला आठवण झाली. काल मी आठवण करून दिली सभागृहात. 21-22 तारीख झाली. शताब्दी वर्ष 2020 साजरं करायचं होतं. कोविडमुळं राहिलं. आता कोविड गेला तरी कुठं विसरला तुम्ही शाहू फुले आंबेडकरांना? का केवळ भाषणासाठी तुम्हाला पाहिजे? आणि आम्ही मस्त घटता येतं. माननीय दादांना माझी विनंती आहे, दादा तो सोहळा अद्वितीय साजरा करायचा. या देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदयाला माणगाव परिषदेच्या कार्यक्रमाला आपण निमंत्रित करून त्यांना आणावं एवढी नम्र विनंती आपल्याला करतोय. राष्ट्रपती महोदयाला आणू. कोल्हापूरमध्ये माणगाव परिषद काय झाली आणि तिथलं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व त्या माणगाव परिषदेच्या नंतर फुललं. देशभर ते खोपावत गेलं. त्यांनी नेतृत्व दिलं आणि चळवळ घडली, परिवर्तन घडलं. या सगळ्याचा इतिहास आहे. दादा अन्याय झाला, अन्याय झाला म्हणून सांगायला लागले. त्या अन्यायाचा मी साक्षीदार आहे. झाला की नाही आता चंद्रकांत जाधव साहेब त्यांनाही अण्णा म्हणतात म्हणत होते आणि मलाही अण्णा म्हणतात. आम्ही दोघं मित्र, आम्ही दोघं एका कामासाठी दादा भांडायचो सरकारबरोबर. दादांनी नेतृत्व केलं छोट्या उद्योजकांचं, MSME मधल्या छोट्या छोट्या घटकांचं. त्या उद्योगातल्या लोकांना न्याय मिळायला पाहिजे, त्या उद्योगातल्या कामगारांना रोजीरोटी मिळायला पाहिजे, तो उद्योग जगायला पाहिजे. यासाठी राज्य सरकारकडं दादा सत्तेत होते चंद्रकांत अण्णा आणि मी विरोधक तुमच्याबरोबर असल्यामुळं मी केवळ बरोबर जाऊन आम्ही दोघं सांगत होतो की 1 रुपये विजेच्या दरामध्ये या छोट्या उद्योजकांना सवलत द्या, त्यांना 5% व्याजात सवलत द्या. आणि खऱ्या अर्थानं काय करू त्यांनी सांगावं. महाराष्ट्राच्या तमाम रिक्षेवाल्यांना, त्या खुकीवाल्यांना, त्यांना इतर राज्यात दिलं तसं 10,000 रुपये मदत करूया म्हणून ह्या राज्याने काय केलं? चंद्रकांत जाधवांनी अण्णांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्यांना तिलांजली देण्याचं काम केलं, त्या सगळ्या बाजूला ढकलायचं काम केलं. त्याबद्दलची दुःख आम्ही दोघं एकमेक बोलत होतो. कारण मीही इतरकरून जिथल्या छोट्या यंत्रमाग धारकांचं प्रतिनिधित्व करतोय, तिथल्या कामगारांचं करतोय, ग्रामीण भागातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं करतोय. दादा झोपडपट्टीची योजना नाही राज्याची, पंतप्रधान आवास योजना होती त्याची ही मुदत संपली. आता राज्यात पालकमंत्री किंवा इतर मंत्री येऊन कितीही सांगितले तरी राज्यात एकाही झोपडपट्टीचं पुनर्वसन होणार नाही हे मी जबाबदारीनं सांगतो. ह्या राज्य सरकारचं विकास कामाकडे लक्ष नाही, यांचं कुठल्याही गोरगरिबांच्या कल्याणकारी योजनेकडे लक्ष नाही. त्यांचा कार्यक्रम वेगळा आहे दादा आणि तो जोरात चालू आहे. ते थांबवायचं असेल तर तुम्ही आता शेंगा बांधायला पाहिजे. हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे, स्वाभिमानी ताठ मानेनं चालणाऱ्यांचा जिल्हा आहे. हा खुनाचा बटी की नाही हे सिद्ध करायची निवडणूक आहे. हा जिल्हा खुनाचा बटी की नाही दादा, हा जिल्हा आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते स्वयंभू आहेत, ताठ मानाने जाणारे आहेत, स्वतःच्या विचारानं जाणारे आहेत. ते सिद्ध करायसाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे.
कुणाला जर फरफटत नेतो असं जर कोण म्हणत असेल स्वतःच्या संपत्तीच्या आणि या शासकीय आता असलेल्या त्या पदाच्या जोरावर तर तुम्हाला अडवून तुमच्या चिंध्या की देशाला करत या निमित्ताने जाहीरपणानं सांगतो आणि त्यासाठी आमचे तरुण तळपतळ उमेदवार ज्यांना कोल्हापूर माहिती आहे कोल्हापूरचे प्रश्न माहिती आहेत मोदी साहेबांच्या शाहसाहेबांच्यावर राज्याचे नेते फडणवीस साहेबांच्यावर दादांच्यावर विश्वास ठेवून परत एकदा कोल्हापूरचा विकास करायसाठी आपल्याबरोबर ताठपणानं राहिलेले आमचे सहकारी मित्र नाना कर्माळा त्यांच्या कमळ्या चिन्हावर समोर तो बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावडे नम्र विनंती करतो आणि थांबतोय. आता पुढे अजूनही सभा समारंभ आहेत आरोप प्रत्यारोप आहेत त्या ठिकाणी होऊ दे जनपण काय व्हायचे बघू त्या ठिकाणी. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया